मोहोळ तालुक्यातील खवणी ग्रामपंचायत इथं पोलीस प्रशासनाच्या वतीनं घेण्यात आलेल्या बैठकीत पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डोंगे यांनी मार्गदर्शन केलं. सोलापूर जिल्ह्यात दरोडे घरफोडीचं प्रमाण वाढल्यानं पोलीस प्रशासनाच्या वतीनं मोहोळ तालुक्यातील बीट अधिकारी, बीट अंमलदार, बीट कर्मचारी यांच्या बैठका घेण्यात येत असून खवणी ग्रामपंचायत इथं नुकतीच बैठक घेण्यात आली. मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डुंडगे यांनी कायदा आणि सुव्यवस्था, ग्रामसुरक्षा दल, ग्रामसुरक्षा यंत्रणा, CCTV यांच्या फायद्यांविषयी मार्गदर्शन केलं. असंच आहे, पोलीस फक्त ताकदीचा अंदाज घेतो आणि नंतर कारवाई करतो. आमचा उद्देश हाच आहे की गावातला लॉ अँड ऑर्डर, कायदा सुव्यवस्था, परिस्थिती बिघडू नये. ते बिघडू नये म्हणून आजची शांतता कमिटी बैठक आहे आणि बिघडल्यानंतर कारवाई काय होते पोलिसाची विचारच करू नका. तुम्ही ज्याच्यावर गुन्हा दाखल होईल त्यांनी तयारी ठेवायचं, आपलं बरोबर विस्तार गुन्ह्याची तयारी ठेवायची त्यांनी. तुमच्या गावांमध्ये एक ही प्रकारचा अवैध धंदे या गावात तर मला आजपर्यंत ऐकायला आलं नाही, काही प्रकारची तक्रार नाही. याच्याबद्दल मी गावातल्या सर्व नागरिकांचं याच्याबद्दल अभिनंदन करतो. किंवा तुमचं गाव चांगलं आहे, चांगलं स्थितीत ठेवा. गावामध्ये सर्विसदार लोक भरपूर आहेत, सुशिक्षित लोक आहेत, खूप चांगला अभिमान आहे. मी आल्यानंतर पोलीस पाटला पहिल्यांदा म्हटलं तुमची ग्रामपंचायत इमारत एकदम देखणी आहे. यावेळी पेनूर बीटचे ASI लोबू चव्हाण, निलेश देशमुख, शरद डावरे, सरपंच शीतल यमगर, उपसरपंच सिंधुबाई बोबडे, सदस्य सतीश खिलारे, अभिजीत भोसले, सुरेखा भोसले, पोपट यमगर यांची उपस्थिती होती.